हॅलो, नमस्कार. मी मिनल, तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आहे शारदीय नवरात्र आणि त्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आता दिवसाची सुरुवात माझी किचनमधून होते, तर मी दाखवते आजचा ब्लॉग की मी घरात कशी कामं करते. ते व्हिडिओमध्ये बनून राहा. शर्ट घालून ठेव. सकाळची कामं मी सगळी आवरावर करून घेते, नंतर स्वच्छ झाडू मारून घेते, म्हणजे घरातली जी नेगेटिव्ह एनर्जी असते ती निघून जाते. तर मी घरातलं स्वच्छ झाडल्यानंतर बाहेरचं अंगण देखील झाडून घेते. तर हे बघा, इथला माझा कचरा काढून घ्या. तर मी इथे बाहेर सगळ्या ह्या पायऱ्या वगैरे झाडून स्वच्छ करते आणि नंतरच मी पुढच्या कामांना लागते. हे झाडून झाले माझं, आता होतच आले, जास्त नसते इथे पुढे. आता हे स्वच्छ करून झाल्यानंतर रांगोळी काढून घेते मी. हे बघा, सगळं व्यवस्थित लावून ठेवते. हे काम माझं रोजचं असतं, हे अजिबात चुकत नाही. कितीही गडबड असली तरी मी हे रोज करते आणि नंतरच पुढच्या कामांना लागते. इथे रांगोळी काढून घेतली. रांगोळी मी आज छापच वापरते, का तर खूप गडबड आहे, कामाची घट वगैरे बसवायची आहेत म्हणून मी फक्त छापच काढला. आता मी इथे भाजीची तयारी करते. भाजीसाठी चवळी आणि हे सोयाबीन्स घेतलेले आहेत आणि चहा. जोपर्यंत तयारी होते तोपर्यंत इथे चहा घेणार आहे आणि मुलांसाठी दूध गरम करते. हे दोन्ही झाल्यानंतर आता मी इथे भाजीची तयारी करायला लागले. सोयाबीन मी भिजत घातलेलं आहे, एका पातेल्यात गरम पाणी करत ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या ह्याच्यात मी चवळी घेतलेली आहे. ही निवडून मी कालच ठेवलेली होती फ्रीजमध्ये. आता याच्यामध्ये पाणी घालून घेते आणि जिरं मोहरी घातली तेलात. जिरं मोहरी घालून झाल्यानंतर त्यामध्ये घातलं थोडंसं लसूण. लसणाची फोडणी मारणार आहे. लसूण घातल्यानंतर छान असं परतून घेते तो लालसर होईपर्यंत. जरा लसूण आता परतून झाला की त्यामध्ये ही चवळी घातली. मिठवून घेऊन चवळी भाजून झाल्यानंतर थोडीशी परतून झाल्यानंतर हळद घातली आणि ही जिरा पावडर घालते. मी असे काचेच्या बरण्या घेतलेल्या आहेत, 12 आहेत, 12 सेट आहे तो. तर ह्या मला खूप फायद्याच्या पडतात आणि अगदी एअरटाईट आहेत आणि राहतात पण नीट. मी 3 झालं वापरते पण अजिबात एक पण फुटलेली नाही, त्याची शाईन पण कमी झालेली नाही. या मी ऑनलाईन मागवल्या होत्या. जर कोणाला पाहिजे असतील तर लिंक मी देईन डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये, कमेंट करून सांगा. आता जिरापूर घालून झाल्यानंतर थोडं लाल तिखट घातलं. लाल तिखट घालून झाल्यानंतर मिक्स केलं. परत मी हे छान असं, हे एकदम स्लो गॅसवरती मी भाजते. नंतर थोडा गरम मसाला आणि मीठ टाकलं, परत एकत्र केलं आणि आता ह्यामध्ये घालते पाणी. जास्त करणं नाही आहे, थोडी चमटी करायची. थोडीशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये घातले शेंगदाण्याचं कूट. दाण्याचं कूट हे आमच्यात प्रत्येक आमटीला बऱ्यापैकी सगळ्याच भाज्यांना घातलं जातं. तर बघून घालते किती आहे, त्यानुसार मी घालते. 1.5 चमचा घातलेले ते. अशी माझी चवळीची आमटी तयार झालेली आहेत. वरून थोडीशी नंतर कोथिंबीर टाकणार. आता ही स्लो गॅसवरती शिजते तोपर्यंत मी ही सोयाबीनची भाजीची तयारी करते. सोयाबीन निथळत ठेवलेले बघा काढून घेऊन. कोथिंबीर चिरून घेते. कांदा आणि सगळं साफ. आरूला काय पाहिजे? मध्ये कामात मध्ये मध्ये लुडबुड करणारा प्राणी. इमी हाय, आवडलं का? सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा दिसलेलंच. मध्ये मध्ये मध्ये. आता इथे सोयाबीनसाठी जिरं मोहरी घातली तेलात. परतून घेणार आता ह्यामध्ये कांदा. कांदा भरपूर घालतो मी, का तर सोयाबीन कसं ड्राय होतं ना. नंतर टोमॅटो घातला. जर वाटण घालणार असेल तर कांदा जास्त घालायची गरज नाही, पण वाटण वगैरे नसेल तर भरपूर कांदा टोमॅटो घालते. थोडी हळद घातली, थोडंसं जिरा पावडर घातली परत आणि मीठ घातलं. आता हे छान परतून झाल्यानंतर लाल तिखट घातलं. आमचा हे कांदा लसूण घातलेला आहे घरी. आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये घालणार आहे सोयाबीन. चांगला कांदा परतला पाहिजे, नाही तर कचकच लागते. छान असं स्लो गॅसवरती परतून घेतलं बघा. आता घालते यामध्ये सोयाबीन. सोयाबीन घातल्यानंतर मिक्स करून घेणार आहे आणि आता हे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये वरून घातली कोथिंबीर आणि थोडा वेळ परतून झाकून ठेवणार आहे. तर अशा प्रकारे माझ्या दोन्ही भाज्या तयार झालेल्या आहेत. नंतर आता मी इथे तयारी करते. जेव्हा भाजी आमटी होऊन जाते नंतर
चपातीची तयारी करते. इथे पीठ मळून घेतले मी, त्यासाठी डब्बा घेतला, पीठ घेतलं काढून, आणि कणिक मळते चपातीसाठी. आज चपात्या जास्त करायचे नाहीत, कदा आईंचा उपवास आहे आणि शाव्याला आम्हाला घरातच फक्त लागतील त्या टिफिनला. एवढंच करणार गॅस पेटवते रिकामा. पण मी इथे दुसऱ्याच कामाला गेले, आरोग्य रडायला लागलं म्हणून त्याला घेतलं, तर आई इथे चपात्या करायला लागलेत. बघा त्यांचे चपात्या कसे छान टंबू फुगलेत, आणि ते तेल पण हातानेच लावतात. त्यांच्या चपात्या करून झाल्यानंतर त्याच्या त्यांनी केलेली ही देवपूजा आणि घट बसवलेला आहे. असं आमच्याकडे बसवतात घट, आणि नऊ पानाची ही पहिली माळ बांधलेली. इथे घेतोय आमचा अरव वाफ. थोडीशी सर्दी आहे ना तिला, त्यासाठी वाफ घेत बसले. स्वतःच लावून द्यायचं मग तो बसतो. तर हा माझा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, विसरू नका अजिबात. आणि कसा वाटला ते नक्की सांगा. आज मी पहिल्यांदाच रेसिपी आणि व्लॉग एकत्र बनवलाय, पण नक्की 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 सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघितला त्याबद्दल थँक्यू. देवीचा रंग आहे पांढरा, आणि पांढरा कलर हा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. तर माझ्या खूप साऱ्या आठवणी व्हाईट कलरसोबत आहेत. दिवसातले 8 ते 10 तास हे माझ्या पांढऱ्या कलरच्या युनिफॉर्ममध्येच जायचे. माझं युनिफॉर्म